से चांदनी जरा से हूँ नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ असू नहीं, जरा जरा से चांदनी जरा से हूँ नहीं, जरा से दूर स्वप्न ते जवळ असू नहीं, कधी असा कधी तसा प्रवास हा तुझा, स्वतःच मार्ग हो कधी स्वतःच हो दिशा, दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा, सुखी रहा। राम आणि सीतेच्या जोडीला सगळे लोक आदर्श जोडप म्हणून डोळ्यासमोर ठेवतात, पण खरंच ते नवरा बायको म्हणून सुखी झाले का रे? म्हणजे बघ, हा वडिलांना दिलेलं वचन पाळण्यासाठी म्हणून राम वनवासात गेला आणि बिचारी सीता पतिव्रता म्हणून तीही गेली ना रामाच्या पाठी वनवासात। नशिबात काय आलं? काय आलं? वनवास, हरफट झाली ना। अरे ती वनवासात असताना तो रावण आला तिकडे आणि तिला नेली ना रे पळवून। राम राम फक्त तिला शोधत राहिला विरह। मग जेव्हा त्याला कळलं की अरे रावणाने पळवली ना सीतेला, तेव्हा तो गेला तिच्या मागे मागे मागे, रावणाला मारलं। पण काय झालं बघ, रावणाला मारून सुद्धा त्याच्या मनात प्रश्न होताच की ही शुद्ध आहे की नाही, दुतल्या तांदळासारखी। म्हणून मग अग्निपरीक्षा द्यावी लागली रे सीतेला। अग्निपरीक्षा दिली, ती शुद्ध आहे कळलं, पवित्र आहे कळलं, मग तो घेऊन आला तिला आपला अयोध्येला। अयोध्येला घेऊन आला आणि झालं काय, एका धोब्याने संशय उत्पन्न केला आणि मग रामाने सीतेचा त्याग केला। ते सुद्धा ती दोन जीवाची असताना, अरे दोन लेकरं होती ना तिच्या पोटात, अशा अवस्थेत तिला लक्ष्मणाने रथामध्ये बसवलं आणि सोडलं ना, सोडलं तिला परत वनवासात। रामाने त्याग केला रे तिचा। सरते शेवटी झालं काय, सरते शेवटी सीतेला जीव द्यावा लागला। शेवटी तिने सांगितलं, हे धरणी माय तू दुभंग आणि घे मला पोटात, संपव हे सगळं आता। धरणी माय दुभंगली आणि सीतामाई पोटात गुडूप। पण आई तू मला हे सगळं आत्ता का सांगतेस? कारण मला वृंदाबद्दल काळजी वाटते। अरे आमच्या काका काकूंना असं सांगितलं होतं, राम सीतेसारखी जोडी, घरातले सगळेजण कौतुक करत होते आणि त्यांचा नाही झाला रे संसार सुखाचा, वनवास आला त्यांच्या नशिबी। आपल्या आपल्या वृंदाच्या नशिबातही असा वनवास आला तर, अशीच फरफट आली तर? नाही आई असं बोलू नकोस। अरे असं मी नाही बोलत आहे, पत्रिका बोलतायत ना, तुमच्या दोघांचा संसारही राम सीतेसारखा होणार असं म्हणतायत, म्हणजे असं म्हणून गुरुजींना नेमकं काय सुचवायचं असेल? राम सीतेसारखा वनवास म्हणजे वृंदालाही सीतेसारख्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत, तिच्यासारखीच फरफड। अरे देवा बिचारी वृंदा, दया कर रे माझ्या वृंदावर, वाचव तिला। बिचारी वृंदा, सगळ्या स्वप्नांना बाजूला ठेवून उगीच लग्नाचा खोड डोक्यात घालून बसलीस, अँड दिस इज नॉट सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम।
यू नो मालती मिस आणि प्रिन्सिपल सरांना जेव्हा तुझं लग्नाचं कळलं ते पण खूप टेन्शनमध्ये होते. आणि आम्हाला सगळ्यांना किती आशा होती की तू मेरिटमध्ये येणार, पण तू हे स्वयंवर करायला निघालीस. हा नाही बघा कसं जमतंय ते. बरं 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 ठीक आहे. हा अच्छा अच्छा हो चंद्याचा फोन होता. भाऊजी येत आहेत ना लग्नाला? जमेलचं वाटत नाही म्हणाला, प्रयत्न करतो. माझ्या मते बाहेर गावचे पाहुणे येणं जरा कठीण दिसतंय, मुंबईतले सगळे येतील. हे काय झालंय? सायलीचं आणि तिचं भांडण झालंय आज. सायलीशी भांडलीस तू? अगं सगळ्यात जवळची मैत्रीण ना तुझी, तिच्याशी भांडलीस? बाबा तिचं नावही काढू नका. एक नंबरची इडियट मुलगी आहे ती. तिला मी इथे अभ्यास करायला बोलवलं आणि ती सगळे फालतूची बडबड करत बसली. फालतू बडबडत बसले? अहो काही नाही हो, ती हिच्या लग्नाच्या निर्णयावरून बोलली. पुन्हा एकदा नीट विचार कर असं म्हणाली. आता त्यात काय चुकलं हो तिचं? वा आता तू पण तिचीच बाजू घे. कमाल आहे, आपल्या घरात लग्नाची एवढी तयारी झालीये, सगळ्यांना पुन्हा आमंत्रण दिली आहे, इतकं आनंदाचं वातावरण आहे आणि त्यात ही असं काहीतरी अभद्र बोलत होत. बाबा तुम्हीच सांगा, स्वतःच्याच मैत्रिणीच्या लग्नाबद्दल असं वाईट साईट बोलणं शोभत का? जाऊ दे ग वृंदा, अगं सायली अजून बालिश आहे, तू तिच्या बोलण्याकडे काय लक्ष देतेस? आणि बघ तिचं लग्न ठरू दे, मग कशी तयारीला लागते ते बघ तू फक्त. जाऊ दे ना. बरं हे बघ कशी आहे डिझाईन? छान आहे. वृंदा अगं तू असा चेहरा पाडून का बसली आहेस? अगं तू सायलीच्या रागाचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. ती तुझी काय ती गणित आहेत ना, ती अडली ना की बरोबर येईल तुझ्याकडे धावत. आणि तुझ्यासारखी हुशार मैत्रीण तिला शोधून सापडणार आहे का दुसरी? मला तर वाटतं ना तुझं लग्न तिच्या आधी होतं ना म्हणून जळफळाट होत असणार तिचा. खरं सांगतेय बघ तू, हेच कारण असणार. आणि तिला सांग की माझ्या आयुष्यातली गणित सुद्धा मी नीट सोडवू शकते म्हणून. तू सांग ना कशी वाटली डिझाईन, आवडली ना? जेव्हा गुरुजींनी हे सगळं भविष्य सांगितलं ना तेव्हा माझ्या आनंदाची जागा भीतीने आणि चिंतेने घेतली रे. म्हणजे तुमचाही संसार सुखाचा नाही होणार का? वृंदाच्याही नशिबात वनवास, तिच्याही नशिबात अशीच फरफट. नाही आई, हे बघ आई असं काही होणार नाहीये. हे बघ प्रसाद, भविष्याच्या पोटात काय दडलंय हे आपल्यासारख्या पामरांना कळतं का कधी? माझी हीच अपेक्षा आहे की तुम्हा दोघांचं सगळं काही छान व्हावं, तुम्ही दोघं सुखात असावे. पण देव न करो उद्या एखादा रावण आला आणि पळवून नेलं तुझ्या वृंदाला, तर काय करशील तू? रामासारखा धनुष्यबाण घेऊन रावणाला मारायला तर जाणार नाहीस ना? तू असा चेहरा पडून इथेच बसशील कुढत मनातल्या मनात, पण तिथे ती बिचारी वृंदा तुझ्यासाठी झुलत बसेल. दोघांनाही विरह सहन करावा लागेल. ए देवा, अरे काय नशिबात वाढून ठेवलंयस रे या दोघांच्या, कसा होणार यांचा सुखाचा संसार? उद्या वृंदालाही सीतेसारखी अग्निपरीक्षा द्यावी लागली तर तिच्यावरही असाच कोणी संशय घेतला तर, तिलाही सीतेसारखा स्वतःचा जीव द्यावा लागला तर, निष्पाप वृंदाला असा जीव वगैरे द्यायला लागला ना तर मी ते दुःख नाही पचवू शकणार. कसं पचवू सांग ना तू, कसं पचवू? बोलणार आहे, तू बोलत का नाही आहेस?
असं बोल ना, म्हणजे म्हणजे तुला बंधाची खायशीच वाटत नाही. नाही असं नाही. काय वाटलंय दुधी भोपळ्याचं भरीत कतर वेळ का असते? तू अक्कल का नाही तुम्हाला कोणाला? कांता कांता कांता, हे बघ हे बघ, काय वाढलंय जेवायला? तुझी भोपळ्याचं भरीत कळत का तिला काही? हे असलं दा चवना ढव कुत्र सुद्धा तोंड लावणार नाही असल्या पदार्थांना. काय सांगावं, दर वेळेला हे असलं खायला घालते. अहो हळू जरा, सगळे झोपले. हळू काय हळू? मला कशाला ओरडताय तुम्ही? तिला ओरडा ना. तिला तू लढावून ठेवलंयस एका गोष्टीचं नीट तिला काही पदार्थ करता येत नाही. सुवर्णा, हे त्या लक्ष्याच्या डोक्यावर मार, तुला सांगून ठेवतोय. पुस्तक जरा बाजूला ठेव आणि डोळे बंद कर. का पण? मी तुला फेशियल करणार आहे. ताई ते फेशियल वगैरे काय नको ग, मला नाही आवडत. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. आज साहेबाच्यावर फारच खुश होते. हो का? मला तर वाटतंय पुढच्या निवडणुकीचं तिकीट नक्कीच त्याला देणार. अरे पण याच्या चेहऱ्यावर का असे 12 वाजलेत? हो रे. अरे मित्रा, कुठे हरवलायस? अरे काही नाही ते. हरीश, आमच्या बोलण्याकडे तुझं लक्ष नाहीये काय? प्रेमाभिमत नाही ना पडला कोणाच्या? काही काय. बरं मित्रांनो, आपण उद्या भेटूया. बरं ठीक आहे. बोला सुधा काकू. हॅलो हॅलो हरीश, अरे काय असा तू फोन किती घेऊक नाही? अहो फोन सायलेंट वरती होता आणि मी जरा अधिवेशनाच्या गडबडीत आहे. इथे बऱ्याच नेत्यांची वगैरे भाषण वगैरे चालू असतात ना सतत. ता मरू दे, आधी मी काय सांगते ता ऐक. तू पुण्यात गेल्यापासून हाय लिंबूवाडी खूप मोठं गोंधळ झालेलो हा. अहो काय झालं, पाण्याचा काही प्रॉब्लेम झालाय का? एक काम करा, शरद काकांना फोन द्या, मी त्यांना एक नंबर देतो लिहून. आता तो प्रॉब्लेम नाही रे. मग लाईटचा काय झालाय का? ट्रान्सफॉर्मर उडाला असेल. मी काहीतरी कोणाला माणूस पाठवतो. अरे तू आता कसा सांगू, लाईटचो पाण्याचो खायचोच प्रॉब्लेम नाही हा. अरे काकडेंच्या घराकडे. प्लीज काकू, हे सोडून दुसरा काही बोला. अरे तू माझं ऐकांतर घे. खरंच मोठा गोंधळ झालेलो हा. ता वृंदा काकू प्लीज, आजपर्यंत मी कुठलीही अपेक्षा मनात न बाळगता त्यांना मदत करत आलो. पण त्यांनी जर त्या कांता सोरगेना लिंबूवाडीची देवी करायचं ठरवलंच असेल तर त्यात मी काही करू शकत नाही. यापुढे मी त्यांना कुठलीही मदत करणार नाही. आजपर्यंत माझ्या भावनांची त्यांनी कधीच कदर केली नाही. तू चीप राव. आधी मी काय सांगता ताई, ती वृंदा बाशिंग बांधूक तयार झाली हा. हॅलो हॅलो हरीश, अरे अरे माझा ऐकांतर घे. तुझी सगळी चॅप्टरची रिव्हिजन राहिली आहे, नाही तर हेडफोन लावून ऐकलं असतं मी चालू असताना तुझं. काय तू पण तू गप्प बस जरा. दिल्या घरी अहो मिळालं का खोबरं? नाही याच्यात. बघा ना तिथेच असेल, असं काय करता हो? पापड आहे. अहो बघा ना, त्या चौथ्या डब्यात ठेवलंय मी खोबरं, सांगते तुम्हाला लक्ष नाही. सांगताय याच्यात आहे. आपली आदळ अपट चालली. आता ना बाहेरच्या बाजूनी चिठ्ठ्या लाव सगळ्या डब्यात. हो लावेन पुढच्या वेळेपासून लक्षात ठेव. आणि मी एक लिस्ट दिली सामानाची, ती कुठे आहे? लिस्ट मी अहो तिथे ठेवली आहे. मंगलाबाईनी? हो आले आले. आणि ऐकलं का? हे जरा पैसे ठेवा बरोबर, म्हणजे सामान आणायला लागतील ना तुम्हाला. एवढे ठेवा आणि सामान चेक करून घ्या, नाही तुमच काहीतरी राहून जायचं बाई. मी घेतो. हा मेधाताई, हे बघा एवढे दाणे पुरतील ना आपल्याला चिवड्याला? म्हणजे मला वाटतं एवढे पुरतील.
अरे देवा, पोहे आणि डाळ मी केदार बरोबर पाठवून देते आणि काजूची पुडी राहिली, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि मीठ घेऊन येते मी पटकन. मंगला बहिणी, मीठ मिरच्यांचं मी बघते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. नेताती, तुमची एवढी मदत होतीये ना मला, नाहीतर माझ्या एकटीचं काही खरं नव्हतं. मी कसली मदत करते, एक साधा चिवडा करून देते तुम्हाला. खरं मोठं काम तर तुम्ही करताय, तुम्ही तुमच्या सगळ्यात लाडक्या मुलीची पाठवणी करताय. अजिबात काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. मी पोहे आणि डाळ केदार बरोबर पाठवून देते, तेवढे घेऊन चालेच. चिवडा होईल आता, चकल्या जाओ. तुम्ही कुठे चाललात? अग आता हे सामान आणायचंय ना, आणि त्या शरद बरोबर जाऊन येतो मी. ती एसी बस सांगायची आहे ट्रॅव्हल एजंट कडे, त्याचा मित्र आहे तिकडे कोणीतरी, त्या चोरग्यांच्या नातेवाईकांसाठी लागणार आहे ना. आणि पोहे डाळ मी केदार बरोबर पाठवून देते त्यांच्याकडे. हा, तुम्ही कॅटरर कडे जाऊन या. नाही आहो, त्या गोळे बहिणींच्या नाही का प्रीतीचं लग्न झालं होतं, एवढा घोळ झाला होता ना, त्याला म्हणावं लग्नाचं जेवण लग्नाच्या दिवशीच कर, सगळं जेवण खराब झालं होतं त्या दिवशी. शुभ बोलणाऱ्या आता मांडव जळला, मी सांगतो त्याला सगळं व्यवस्थित. आणि हो, त्या रंगवाल्याला भेटून या. अहो, त्या कोपऱ्यातला रंग उडालाय, म्हणजे एकदा येऊन त्याने हात फिरवला ना की ते चांगलं दिसेल ना, नाही तर वाईट दिसायचं. तेवढाच एक कोपरा. आणि हो, आता काय? नाही, मला काही आठवलं की मी सांगेन तुम्हाला आठवून. आता एवढंच म्हणजे. हे पुस्तक जरा बाजूला ठेव आणि डोळे बंद कर. का पण? मी तुला फेशियल करणार आहे. ताई, ते फेशियल वगैरे काय नको ग, मला नाही आवडत. वृंदा, तू माझं ऐकणार आहेस का? मी तुझं काहीच ऐकणार नाही, कळलं ना ग? मस्त ग्लो येईल. ताई, नको आहे ग मला ते सगळं. तू गप्प बस, हे घे क्लिप ला, पटकन केस बांध, नीट बांधा. हो हो. अगं, एवढी सगळी मेहनत कशाला करतेस? राहू दे ना. काही मेहनत करत नाहीये, तू केस बांध आधी, नीट बांधा. हो. ओढणी खाली घे जरा. घेते, थांब जरा. हे सगळं करून ना एकदम भूत दिसणार आहे बघ आता मी. गप्प बस, उगाच काही बोलू नकोस. ठीक आहे का? हा, मागे हो अशी. हे घे पुस्तक, ठेव आणि डोळे बंद कर. वृंदाबाद झाला. अगं, पण माझा अभ्यास. नंतर कर, रिलॅक्स हो आता जरा. पकड, डोळे बंद कर. केलेस? केले. ताई, काय ग, तुझ्या ह्या फेशियल मुळे माझा पूर्ण एक तास वेस्ट होणार आहे. आधी तरी सांगायचंस ना, रेकॉर्ड तरी करून ठेवलं असतं. म्हणजे सगळी चॅप्टरची रिव्हिजन राहिली आहे, नाही तर हेडफोन लावून ऐकलं असतं मी हे चालू असताना तुझं. काय तू पण ना. तू गप्प बस जरा. Periodic table is systematically arrangement of elements in the order of increasing atomic numbers of the elements. Chaya bhaini? In the order of... Mi mothyane vasthe, tu revise kar manatle manat.